नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे की धन्यापासनं धनप्राप्ती आपण कशी करून घेऊ शकतो, धन्यापासनं आपण आपली परिस्थिती कशी सुधारू शकतो, धन्यापासनं आपण आपल्या जीवनामध्ये काय काय मिळवू शकतो, म्हणजे धन धनाला कसं आकर्षित करू शकतं, यासाठी एक सुंदर रेमेडी तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे. तर जरूर सगळ्यांनी ही रेमेडी करून बघा. याच्यामध्ये सगळे ग्रह आहेत आणि त्याच्यामुळं तुमची आर्थिक परिस्थिती सुधारल्याशिवाय राहणार नाही, याची 1001% मी गॅरंटी देते. या उपायांसाठी श्रद्धा, सबुरी, विश्वास सगळं महत्त्वाचं आहे आणि वाट बघणं महत्त्वाचं आहे. कर्म चांगली करा, कष्ट भरपूर करा. कुणीही असं म्हणू नका की ताई एवढंसं लावलं म्हणजे झालं का, आम्ही घरात बसून राहू का. नाही, कुणालाही हातपाय हलवल्याशिवाय काही मिळणार नाही. पण तुमच्या बुद्ध्या चालायला सुरुवात होती की आपण यातनं हे केलं पाहिजे, त्यातनं ते केलं पाहिजे, याच्यासाठी उपाय असतात. त्यामुळं विश्वास ठेवा, कर्म चांगली करा, वाट बघा, त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळणार. तर धन्यापासनं धन कसं आकर्षित करून घेऊ शकतो आपण, त्याचा मी डेमो सकट तुम्हाला आज दाखवते, म्हणजे तुम्हाला करायला सोपं जाईल. तर जरूर सगळ्यांनी हा रेमेडी ही जरूर करा. तुम्हाला दाखवते मी कशी करायची. तर या रेमेडीसाठी आपल्याला लागणारे एक मातीची कुंडी, मातीचं भांडं. कुंडी तुमची असली, जुनी कुंडी असली, ती स्वच्छ धुवून घ्या, काहीही हरकत नाही आहे. प्लॅस्टिकची कुंडी शक्यतो घेऊ नका, पण अगदीच जर नसेल तर प्लॅस्टिकची कुंडी घ्या. हा माझा असा डेऱ्या टाईप आहे, मला हे आवडतं म्हणून, हे आकर्षक दिसतं म्हणून मी हे घेतलेलं आहे. आता मातीचं एक भांडं तुम्हाला लागेल किंवा कुंडी लागेल. विड्याची 2 पानं लागतील, हळदी कुंकू लागेल. हे काही सुटे पैसे आहेत ते सांगते मी तुम्हाला. 1 कवडी, 1 गोमतीचक्र आणि 1 कमळगट्टा एवढं लागेल. 2 हळकुंड लागतील, 2 वेलची लागतील. धणे लागतील, माती लागेल आणि पाणी लागेल आपल्याला. एवढ्याच गोष्टी आपल्याला ह्याच्यासाठी लागणार आहेत. ही माही मला त्रास देती बघा मध्ये मध्ये. आणि पाणी लागेल आपल्याला, एवढ्या गोष्टी आपल्याला ह्याच्यामध्ये लागणार आहेत. तर आता सुरुवातीला काय करायचं आहे की तुम्हाला दिसत असेल, उलटं दिसलं तरी म्हणू नका ते उलटं आहे, तेच उलटंच आहे. हे स्वस्तिक आहे, मातीचा घ्या तुम्ही कुंडी, प्लॅस्टिकची कुंडी घ्या, जुनी घ्या, नवी घ्या, कुठलीही घ्या, त्याला स्वच्छ धुवून घ्या आणि असं खाली त्याच्यावर हळदीनं स्वस्तिक काढा. झालं, हळदीनं स्वस्तिक काढून झाल्यावर त्याच्यावरती 1 विड्याचं पान ठेवा. आतमध्ये 1 विड्याचं पान ठेवा. हे बघा, हां, त्याला हळदी कुंकू व्हा. हळदी कुंकू वाहून झालं की त्याला 1 फूल वाहा, त्याच्यावर 2 वेलची ठेवा, त्याच्यावर 2 हळकुंड ठेवा. पानावर ठेवा, इकडे तिकडे कुठेही ठेवा. 1 गोमतीचक्र आणि 1 कवडी त्याच्यामध्ये घाला आणि 1 कमळगट्ट्याचा बी त्याच्यामध्ये घाला. हे झालं ह्याच्यामधलं. आता ह्याच्यावर दोन्ही हात ठेवायचे आणि आपल्याला ज्या काही इच्छा आपल्या आहेत, ज्या अफर्मेशन आपल्याला द्यायच्या आहेत, त्या देऊन घ्यायच्या की माझ्याकडं भरपूर पैसा येत आहे, धनामुळं मी धन आकर्षित करू शकत आहे, मला माझ्या गरजेपेक्षा जास्त पैसा येत आहे, का तर मला लोकांची मदत करायची आहे. तर धन्यवाद युनिवर्स, तुम्हाला एवढा पैसा देत आहेस. ही झाली युनिवर्सची प्रार्थना. ज्यांना युनिवर्सची प्रार्थना करायची नसेल, त्यांनी देवाची प्रार्थना करू शकता. त्यामध्ये तुम्ही हे म्हणू शकता की हे परमेश्वरा, माझ्या या धनाचे मार्ग सगळे सुटू देत, माझ्यावरचं कर्ज फिटू दे, मी त्यासाठी हा उपाय करत आहे, तुम्ही मला आशीर्वाद द्या. हे प्रार्थना तुम्ही करू शकता. लॉ ऑफ अट्रॅक्शनमधली प्रार्थना करू शकता. लॉ ऑफ अट्रॅक्शनमधली प्रार्थना करणं जास्त सोयीस्कर आहे. हे झाल्यावर, ह्याला तुमची प्रार्थना व्यवस्थित सांगून झाल्यावर, म्हणजे ह्याला तुम्ही सांगू शकता की माझी आर्थिक परिस्थिती सुधारली आहे, माझ्यावरची कर्ज फिटली आहेत, माझा पगार वाढला आहे, जी काही तुमची मनी पैसा रिलेटिव जे काही आहे ते सगळ्या तुम्ही ह्याला काहीही मागू शकता. आता हे एवढं आपल्या आतमध्ये झाल्यावर ह्याच्यावर पहिल्यांदा काळी माती थोडीशी घालायची आहे. आता तुमच्या इथं कथं माती मिळती नाही मिळती, आता हा तुमच्या नशिबाचा भाग आहे. थोडीशी माती खाली घालायची आहे. थोडीशी माती खाली घालून झाल्यावर ह्याच्यावरच आपल्याला एंजल नंबरचा वापर करायचा आहे, म्हणजे आपल्याला 741 नंबर लिहायचा आहे. तर हे घेतले मी 7 रुपये, हे ठेवायचे. हे घेतले 4, हा नंबर झाला म्हणजे 741 हा नंबर झाला. म्हणून अशी नाणी तयार करायची, 7 रुपये हे झाले म्हणजे 7 आकडा झाला, 4 आकडा झाला आणि हा 1 आकडा झाला. याच प्रकारे तुम्ही, म्हणजे 7 रुपये मी असे ठेवलेले आहेत पण ह्याचा नंबर झाला आहे 7,
चार रुपये असे ठेवले आहेत, पण ह्याचा नंबर झाला आहे 4 आणि हा 1 रुपया, म्हणजे हा नंबर किती झाला 741. उलटं पालटं कसंही तुम्ही ठेवू शकता. ह्याच्यानंतर ह्याच्यावर आता आपल्याला धणे घालायचे आहेत. हे सगळं करताना मनामध्ये तुमच्या हेच विचार पाहिजेत की माझ्याकडं भरपूर पैसा आकर्षित होत आहे, माझे आर्थिक प्रश्न सुटत आहेत. हे झाल्यावर पुन्हा एकदा त्याच्यावर माती घालायची आणि दुसऱ्यांदा धणे घालायचेत. दोनच वेळा धणे घालायचेत. आता हे धणे घालून झाल्यावर परत एकदा माती घालायची, जी असेल नसेल आपल्याकडं शिल्लक ती, आणि हे सगळं मिसळायचं. जे काही आपण खालनं फूल हालू दे, तुमचं पान हालू दे, काही हालू दे, हे हलवताना उजव्या बाजूनं, आता तुम्हाला उलटं दिसेल माझं, पण उजवीकडनं हात डावीकडं, म्हणजे तुम्हाला असं दाखवलं तर कळेल बहुतेक, असा हात फिरवावा 11 वेळा. आणि जी काही तुम्ही अफर्मेशन देताय ती या मातीत असा हात फिरवत पुन्हा म्हणा की माझे पैशाचे सगळे प्रॉब्लेम सुटले आहेत, मी पैशाचं चुंबक आहे, पैसा माझ्याकडं आकर्षित होत आहे, कमी कष्टात भरपूर सारा पैसा माझ्याकडं येत आहे, त्यासाठी थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स. कुठली अफर्मेशन असो, पैसा खालीवर हे बघा, आता माझे पैसे पानावर आली, कुठंही काही हो, तिकडं लक्ष द्यायचं नाही आपल्याला. 11 वेळा ह्याला अफर्मेशन द्या आणि नंतर ह्याच्यावर पाणी शिंपडा. आता ही झाली आपली रेमेडी पूर्ण. आता ह्याच्यानंतर ह्याची काळजी घ्या, ह्याला ऊन वारा पाणी सगळं व्यवस्थित लागू दे. रोजच्या रोज ह्याच्यावर थोडं थोडं पाणी असं टाकत जा. पाणी टाकताना त्याच अफर्मेशन तुम्ही परत देत जा. लक्षात आलं सगळ्यांच्या? करून दाखवलं की पटकन लक्षात येतं. तर याच अफर्मेशन तुम्ही त्याला देत जा. ह्याला आता तुम्ही किचनमध्ये ठेवा, थोड्या वेळ ऊन देत जा, कुठंही ठेवा, त्याला हे नाही आहे. तुम्हाला जर बाहेर ठेवायचं असेल तर तुम्ही त्याला ईशान्य कोपरा घराचा, अंगणाचा ईशान्य कोपऱ्यात ठेवू शकता, पण ह्यालासुद्धा वारं हे सॉरी ऊन लागणं गरजेचं असतं, त्याच्यामुळं थोड्याशा वेळ तरी त्याला उन्हात ठेवत जा. 7 ते 8 दिवसात ह्याला धणे उगवायला सुरुवात होईल. जसे धणे उगवायला सुरुवात होतील तशी तुमची आर्थिक परिस्थिती सुधारायला सुरुवात होईल, कारण ह्याला आपण अफर्मेशन दिलेले आहेत, ह्याला सगळं सांगितलेलं आहे. मन लावून जीव तोडून अफर्मेशन देऊन त्याच्यावर विश्वास ठेवा. सगळ्यात महत्त्वाचा आहे विश्वास. आणि ह्याच्यावर धणे उगवायला लागतील म्हणजे कोथिंबीर उगवायला लागेल, हिरवी गार कोथिंबीर उगवायला लागेल, बुधग्रह आपला मजबूत होईल. आणि कोथिंबीर उगवायला लागल्यावर ती चांगली एवढी एवढी वापरण्याजोगी कोथिंबीर झाल्यावर आपली, ज्याचं हे उगवणार नाही त्याला काहीतरी अडचणी आहेत, काहीतरी ब्लॉकेज आहेत, तुमच्यापर्यंत मनी पैसा पोचत नाही आहे त्याचं कारण. पण ज्यांचा उगवतील त्यांनी समजा की आपले दिवस पालटणार आहेत, आता आपल्याला पैसा मिळणार आहे, किंवा हे उगवेपर्यंत सुद्धा तुमचे पैशाचे मार्ग रिकामे झालेले असतील, एवढा पॉवरफुल हा उपाय आहे. मग जेव्हा तुमची कोथिंबीर मस्तपैकी उगवेल तेव्हा ती वापरायला सुरुवात करा. तोडताना सुद्धा जणू काही तो पैसा तुम्ही त्या उगवला आहे आणि तो घेत आहे, एवढ्या स्वच्छ मनानं, एवढ्या त्या पैशावर प्रेम करून प्रेमानं त्याला तोडा आणि घरात वापरू शकता, खाऊ शकता. कोथिंबीर जर खुडलीत तर परत एकदा उगवून येईल, तेवढ्या वेळ त्याचा वापर करू शकता. ज्यावेळी त्याच्या बीची पूर्ण पावर जाईल, कोथिंबीर उगवायची बंद होईल, त्यावेळी माती तुम्ही कुठंही दुसरीकडं आपल्या झाडांमध्ये दुसऱ्या टाकून द्या. त्याच्यातली कवडी, त्याच्यातला नाणी आणि त्याच्यातलं गोमतीचक्र, हे तिन्ही, कमळगट्टासुद्धा जर उगवला तर एखाद्याचं नशीबच बदललं म्हणून समजा, सहजासहजी उगवणार नाही आहे, पण कमळगट्टा मातीत जाऊ दे, पुन्हा घेऊ नका. पण त्याच्या हळकुंड मातीत जाऊ दे, वेलची मातीत जाऊ दे, त्याचा काही परत उपयोग नाही आपल्याला. पण आपण 741 नंबर लिहिलेली ती तिन्ही, नाणी, कवडी आणि गोमतीचक्र, हे अतिशय महत्त्वाचं आहे. ते त्याच्यातनं काढून घ्या आणि व्यवस्थित पिवळ्या कापडामध्ये बांधून तुम्ही घराच्या वर टांगून ठेवू शकता, व्यापाराच्या वरती टांगून ठेवू शकता, दुकानात आपल्या डब्यात ठेवू शकता, कपाटातल्या कुठंही ठेवू शकता, ड्रॉवरमध्ये कॅशबॉक्समध्ये ठेवू शकता, जिथं जिथं तुम्हाला वापर करायचा आहे त्याचा. ज्या अफर्मेशन तुम्ही त्याला दिल्या आहेत, जर तुम्ही व्यापारासाठी दिले असतील तर व्यापाराच्या गल्ल्यात नेऊन ठेवा. तुम्ही पर्समध्ये ठेवू शकता, कुठंही तुम्हाला जिथं धनप्राप्ती हवी आहे, जिथं तुमचा पैसा आहे, त्या ठिकाणी तुम्ही कुठंही हे ठेवू शकता. तर खूप पॉवरफुल उपाय आहे जणू मी सगळं. आणि हा उपाय तुम्ही आयुष्यात परत परत कितीही वेळा करू शकता. त्यावेळी नवीन नवीन पैसे घेत चला. पहिल्या वेळेस
वेळचे पैसे बांधून ठेवायचे. दुसऱ्या वेळीपासून तुम्ही जेव्हा हा उपाय कराल त्यावेळी ते पैसे मंदिराच्या दानपेटीत टाकून यायचे आणि कवडी आणि गोमती चक्र एवढंच फक्त आपल्याजवळ ठेवायचं. दुसऱ्या उपायानंतरचं कवडी गोमती चक्र हे तुम्ही परत परत वापरलं तरी चालणार आहे. पैसे दान करायचे, पैसे तेवढे परत नाही वापरायचे. दुसऱ्यांदा जेव्हा कराल तेव्हा ते पैसे दान करायचे, पण गोमती चक्र आणि कवडी कधीही दान करायची नाही, कधी कुणाला द्यायची नाही. तीच तीच तुम्ही पुन्हा पुन्हा वापरू शकता. फक्त पहिल्यांदा कराल तेव्हा ते सगळं सामान बांधून ठेवा कॅशमध्ये, लॉकरमध्ये, कुठंही. माझ्या मते मी तर सगळी उत्तरं दिली आहेत. किती दिवस करायचं तर ते उगवेपर्यंत करायचं. तुमच्या नशिबात असेल तरच उगवणार आहे, नशिबात नसेल तर नाही उगवणार. त्याला रोजच्या रोज पाणी घालणं, आपण जशी झाडांची काळजी घेतो तशी त्याची व्यवस्थित उगवेपर्यंत काळजी घेणं, उगवल्यावर काळजी घेणं ही तुमची जबाबदारी. कारण हा आपला पैसा आहे, हा आपला एक प्रकारचा मनी बाऊल आहे, ह्याच्यातनं पैसा उगवणार आहे. म्हणजे जे पैशाचं झाड आहे असं समजलं तरी चालेल. ह्याच्यावर आपल्याला सगळे ग्रह मजबूत होऊन लॉ ऑफ अट्रॅक्शन, एंजल नंबर, ग्रह सगळं एकत्र करून तुम्हाला लवकरात लवकर त्याचा फायदा कसा होईल याच्यासाठी मी रेमेडी तयार केली आहे. तर ती कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा. काही अडचणी असतील तर जरूर विचारा. परत भेटूया नवीन माहितीबरोबर, नवीन व्हिडिओबरोबर. तो वर टाटा, बाय बाय.